हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी. प्रत्यक्ष भेटीमध्ये चर्चा करू देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेनंतर अमित शहांचा फडणवीसांना फोन सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीस आजच मोदी आणि शहांना भेटण्याची शक्यता. उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा होणार सूत्रांची माहिती. भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीनंतरही फडणवीस राजीनाम्यावर ठाम. फडणवीसांचं बालनाट्य सुरू. फडणवीस राज्याच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई. मोदी शहांपेक्षा जनतेचा फडणवीसांवर राग. संजय राऊतांचा हल्लाबोल. नव्या सरकारमध्ये भाजपला 5 मंत्रिपदं गमवावी लागणार. नीतीश कुमार चंद्रबाबू नायडूंना 5 मंत्रिपदं मिळणार. 5 खासदारांमध्ये 1 कॅबिनेट मंत्रिपद असा भाजपचा फॉर्म्युला. सूत्रांची माहिती. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज राष्ट्रपतींना भेटणार. नवनिर्वाचित खासदारांची यादी राष्ट्रपतींकडे देणार. भाजपला सरकार स्थापनेसाठी लवकरच आमंत्रण पाठवलं जाण्याची शक्यता. काँग्रेस नेते राहुल गांधींना विरोधी पक्षनेते बनवण्याची शक्यता. लवकरच काँग्रेसकडून अधिकृत घोषणा होणार. सूत्रांची माहिती. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार. 8 जूनला शपथविधी. सूत्रांची माहिती. राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळ्यासाठी तयारी सुरू. मोदींना भाजपकडूनच विरोध. संघ मोदींना पर्याय शोधतोय. संघ निर्णय घेऊन मोदींना घरी पाठवू शकतो. संजय राऊतांचा दावा. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला 3 तर दादा गटाला मंत्रिपद मिळणार. श्रीकांत शिंदेंसह श्रीरंग बाणे आणि धैर्यशील मानेंची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. अमोल किर्तीकरांच्या प्रकरणामध्ये शिंदेंनी कुणाला धमकावलं. किर्तीकरांचा निकाल शिंदेंनी कुणाकडून बदलून घेतला. संजय राऊतांचा शिंदेंना प्रश्न. दिल्लीत एनडीएच्या बैठकीनंतर मोदींची शिंदे प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंशी चर्चा. लोकसभेतील अपयशाची कारणं समजून घेतली. विधानसभेला चुका सुधारून एकत्र काम करण्याचे मोदींचे निर्देश. राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 4 वाजता बैठक. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक. गड किल्ल्यांसाठी 2000 कोटी रुपये मंजूर करा. रायगडावरून संभाजी छत्रपती महाराजांची मोठी मागणी. राज्यभर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह. मुख्यमंत्री शिंदेंची आज नवनिर्वाचित खासदारांसोबत बैठक. दुपारी 1 वाजता शिंदे खासदारांसह पराभूत झालेल्या उमेदवारांना मार्गदर्शन करणार. शरद पवार गटाच्या यशानंतर अजितदादा गटामध्ये धाकधूक वाढली. दादा गटातील काही आमदार परतणार. रोहित पवारांचं वक्तव्य. तर आजच्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहणार हे पाहणं महत्वाचं. शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार आज शरद पवारांना भेटणार. दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये पवार खासदारांना मार्गदर्शन करणार. एनडीएतील घटक पक्षांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आज दिल्लीमध्ये बोलावलं. उद्या भाजप नेतृत्वासोबत बैठक होणार. लोकसभा निकालामध्ये विदर्भातील 60 पैकी 42 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी तर फक्त 17 ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी. कल्याण डोंबिवलीमध्ये पाणीपुरवठा 10 तास बंद राहणार. जलशुद्धीकरण केंद्रांच्या दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद. उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. नवी मुंबई सोलापूर कोल्हापूर आणि लातूर जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस. उदगीरमधील कुमठा आणि वाढवणामध्ये गोठ्यावर वीज पडल्यानं जनावरं दगावली. अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अवकाशात. बोईंगच्या स्टार लाइनर अंतराळ यानावर पहिल्या सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये जाण्याचा इतिहास. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी.